ऐकताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आज दुपारी सुप्रीम कोर्टाचा राहुल गांधींच्या खासदारकीबद्दल जो निकाल आला याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी विधान भवन आवारामध्ये पत्रकारांशी केलेली बातचीत आहे, पाहूयात। पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस, आपण आहोत विधान भवन आवारामध्ये। आज दुपारी सुप्रीम कोर्टाचा एक महत्त्वाचा निर्णय आलेला आहे। राहुल गांधी यांची जी खासदारकी रद्द झाली होती, राहुल गांधी यांनी 23 मार्च रोजी सुरत न्यायालयाने मानहानीचा खटला दाखल करत दोषी ठरवले होते, त्या संदर्भात राहुल गांधी यांची खासदारकी परत बहाल झालेली आहे, कोर्टाने त्यांना दिलासा दिलेला आहे। तर या संदर्भात आपण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। तसेच काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विधानसभेचे विजय वडेट्टीवार यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। राहुल गांधींना घाबरलेले आहेत, हे या सगळ्या प्रकारावरून स्पष्ट होते। राहुल गांधी आता लवकरच पूर्व पश्चिम भारत जोडो यात्रा काढणार आहेत आणि येणाऱ्या 4 राज्य विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा विजय झाला किंवा राहणार नाही। 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या पराभवाची नांदी आहे। कोर्टाने जसे निकाल दिलेला आहे, आपण बोलणं निकाल आता बघा, सर्वोच्च न्यायालयानं हा निकाल दिलेला आहे, त्यामुळे त्या निकालाचं मी स्वागत करतो। न्याय मिळालेला आहे, अन्याय करत आतापर्यंत कारवाई चालली होती, आता सर्वोच्च न्यायालयानं आता शेवटी न्याय केलेला आहे। सर्वोच्च न्यायालयाकडून जनतेची हीच अपेक्षा असते की त्यांनी न्याय केला पाहिजे, खालच्या कोर्टामध्ये काही चुकीचे निर्णय आले तर दुरुस्त केले पाहिजे, ते सर्वोच्च न्यायालयानं दुरुस्त केलेले सुधारले। असं आहे की बंगला सोडण्यामध्ये काही नियम असतात, लोकसभेची आवाज वितरण समिती असते, अर्थात सत्ताधारी पक्षाचा त्याचा अध्यक्ष असतो, परंतु एखाद्याचं सदस्यता गेलं किंवा एखाद्याची टर्म संपली तर नेहमीप्रमाणे त्याला 2-4 महिने 5-6 महिने काही काही 6 महिने किंवा वर्ष 2-2 वर्ष ही सुविधा ठेवतात। आज गुलाम नबी आझाद हे कुठल्याही सभागृहाचे सदस्य नसताना ते अजूनही ज्यांच्याकडे सर्व सुविधा उपलब्ध आहेत, इतर काही माझे मित्र आहेत त्यांना सदस्यत्व संपल्यावर देखील त्यांच्या सुविधा कायम ठेवणार आहेत, पण राहुल गांधींच्या बाबतीमध्ये ताबडतोब सदस्यत्व गेल्याबरोबर त्यांची सुविधा काढून घेण्यात आली, त्यांचं निवास काढून घेण्यात आलं। निवासस्थान गेलं की मग राजकीय कारवाई करण्याकरता अडचणी येतात, कारण त्यांचे निवास मुंबईच्या दिल्लीमधल्या केंद्रस्थानी असतं, बाहेर कुठेतरी राहावं लागतं, कारण मुंबईच्या लुटेंट झोन ज्याला म्हणतात तिथे कुठल्याही खासगी व्यक्तीला राहता येत, फक्त राजकीय व्यक्तींच्या करता जागा आरक्षित असतात। जेवढा प्रयत्न करायचा तेवढा नरेंद्र मोदींनी केला, पण शेवटी देशात आहे, देशात उच्च न्यायालय आहे, देशात न्याय आहे। संध्या लाईव्ह साठी मी रोहित दळवी सह नयन डुमरे, विधान भवन, मुंबई। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।